श्री नरेंद्र मोदी नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले आणि त्यावेळी ते मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर बोलतील असा काही लोकांचा गैरसमज होता. पण महाराष्ट्राचे जे तीन गार्दे बसले होते मंचावर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार, या तिघांपैकी एकानेही पुसणचा सुद्धा सदर विषयाला स्पर्श केला नाही. काय ते गार्दे बोलले नाही तर मोदी कसे बोलले? काय महाराष्ट्र भाजपने आणि अखिल भारतीय भाजपने मराठा आणि धनगर समाजाला अक्षरशः फाट्यावर मारलेले. काय जा, तुम्हाला जायचं तिकडे जा. लक्षात आणि मी पहिलेपासून सांगतोय, ले फर्स्ट की देवेंद्र फडणवीस हा लबाड खुजाळला दगलबाज आणि बेमालूमपणे गळा कापण्याची कला असलेला शूद्र मनाचा राजकारणी आहे. आता जरांगे म्हणाले की धनगर आणि मराठ्यांनी एकत्र येऊन संघर्ष केला तर बरेच काही बदल होते. हे बोलल्यामुळे आणि धनगर आणि मराठा एकत्र येऊ नये या दुष्ट हेतूपोटीच आरक्षणाचा विषय नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केला नाही. भारतीय जनता पक्ष हा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय समाजाचा पक्ष आहे. तो काय जिन जुळ्यांचा, गोरगरिबांचा, आदिवासींचा, दलितांचा नाही. असं असतं तर मणिपूरमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात हिंसाचार झाला नसता. 700 शेतकरी किसान आंदोलनामध्ये बळी पडले, हौतात्म्य पत्करलं, तरी शहा आणि शहनशहा या दोघांनाही साधा मायेचा पाजर फुटला नाही, इतके ते निष्ठुर आहेत. आता या दोन्ही समाजाने विचार करायची वेळ आलेली आहे, यांचं करायचं काय? ठीक आहे, यांना 10 कोटीचा घोटाळा झाला रोजगार चौकशीला बोलवलं तर ते लोक आपल्याला दमदाटी धमकी देते. सर पुरावे नाशिकचे आयुक्त सगळे अधिकारी कर्मचारी अटकतात. Thank you.